नमस्कार मी रुचा सभोवतालचे जग दाखवणाऱ्या आणि मनाचे प्रतिबिंब असणाऱ्या डोळ्यांवरची कविता मी गेल्या शनिवारी सादर केली मात्र या सुंदर डोळ्यांना दृष्टी देणारी त्याहूनही एक भन्नाट गोष्ट आहे आवाजांचे संवादात रूपांतर करणारा स्पर्शाला भावनांची अनुभूती देणारा आणि एकूणच माणसाचं स्वतंत्र व्यक्तिमत्व तयार करणारा तो बुद्धी विचार स्वभाव कला सगळ्यांचा हा मालक लोभ क्रोध मोह माया सर्वांचा हा पालक वास्तवास बिलगुनी असता स्वच्छंदी तो राही, भविष्य रंजन करुनी देतो भूतकाळाची ग्वाही असंख्य मतव घटनांनी तुमलेले ते तळे पेट्रोल डिझेल न वापरता वायू वेगाने पळे प्रचंड ताकद असलेला जणू हा चमत्कार त्याच्या तुलनेत फोल आहे तलवारींचे वार मनाचा त्याच्याशी संबंध म्हणजे न उलगडलेले कोडे सांगड त्यांची घातली नाही की माणूस शिकतो धडे नजरे तुनी उमजे तयास समोरच्याचा स्पर्श त्याला समजून घ्यायला आणखी जातील शेकडो वर्ष अत्यल्प वापर असलेला अद्भुत हा चेंडू प्रत्येकास लाभलाय एक वेगवेगळा मेंदू अशा या फॅसिनेटिंग मेंदूचा जास्तीत जास्त सदुपयोग करावा आणि नेहमी त्यास चांगले खाद्य पुरवावे तुमचा मेंदू या कवितेबद्दल काय म्हणाला मला नक्की सांगा तुमच्या प्रतिक्रियांची मी वाट पाहते बाय अँड थँक्यू सो मच फॉर लिसनिंग